यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून नागरिकांच्या सुविधेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. 21 ऑक्टोबर 2019 रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं आपली तयारी पूर्ण केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 21,72,205 मतदार असून 2,499 मतदान केंद्रावर हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर एकूण 12,995 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सातही विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या सुविधेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक संदर्भात माहिती देण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आलाय. आदर्श आचारसंहितेचं सर्वांनी पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलं आहे. मतदारसंघांमध्ये आपण स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम या 44 राहणार आहेत, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम या 23 राहणार आहेत, व्हिडिओ व्हिविंग टीम या 13 राहणार आहेत आणि फ्लाइंग स्क्वॉड आपल्याकडे 30 राहणार आहेत. याशिवाय आपण 10 अकाउंटिंग टीम करणार आहोत आणि 7 आपल्याकडे असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर देखील राहणार आहे. तसेच असेंब्ली 2009 मध्ये म्हणजे विधानसभा 2009 मध्ये 63.65% मतदान झालं होतं आणि विधानसभा 2014 मध्ये 66.03% झालं होतं. या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही राजकीय पक्षांच्या वेळोवेळी सभा घेतलेल्या आहेत. आज देखील या प्रेसच्या आधी आमची सर्व राजकीय पक्षांसोबत एक सभा झालेली आहे. त्यामध्ये त्यांना मतदार यादीतील वगळणी, नाव समाविष्ट करणे, जे सहायकारी मतदान केंद्र आहेत किंवा कुठल्या मतदान केंद्रांचे लोकेशन चेंज झालेले आहेत याबाबत देखील त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारता येतील. तर याकरता म्हणून त्यांना जी लागणारी नामनिर्देशन पत्राकरता लागणारी जी कागदपत्रे आहेत ती त्यांनी 3 वाजता शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त 3 वाजेपर्यंत त्यांनी उपलब्ध ठेवायला पाहिजे. त्यानंतर कुठलीही अधिकचे कागदपत्र दाखल करण्यासाठी त्यांना वेळ देता येणार नाही. अमानत रक्कम जी आहे ही नामनिर्देशन पत्र भरण्याकरता म्हणून 10,000 रुपये सर्वसाधारण उमेदवारासाठी आणि जर अनुसूचित जाती जमातीचा असल्यास 5,000 रुपये. आता नामनिर्देशन पत्रासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञा लेख देखील द्यायचा आहे. हा प्रतिज्ञा लेख जो आहे हा पब्लिक नोटरी किंवा मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा कमिशनर ऑफ कोर्ट यांच्या समक्ष स्वाक्षरित केलेला असला पाहिजे आणि असा हा प्रतिज्ञापत्र लेख जो आहे हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच्या दुपारी 3 वाजेच्या आत त्यांनी दाखल केलेला असला पाहिजे.